तर राज्यपालांच्या या वक्तव्याचं समर्थन होणं शक्यच नाही असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा आता म्हटलेलं आहे. खरं तर फडणवीस नेमका काय प्रतिक्रिया देतात याकडे सगळ्यांचं लक्ष होतं आणि अखेर त्यांची प्रतिक्रिया आता समोर येते. राज्यपालांच्या वक्तव्याचं समर्थन होणं शक्यच नाही असं फडणवीसांनी म्हटलंय. माननीय राज्यपालजींच्या विधानाशी आम्ही सहमत नाही. महाराष्ट्राच्या विकासामध्ये आणि वाटचालीमध्ये मराठी माणसाचं जे कार्य आहे, जे श्रेय आहे, ते सर्वाधिक आहे आणि उद्योगाच्या क्षेत्रात देखील मराठी माणसाने जी प्रगती केली आहे, आज ती जगभरामध्ये मराठी माणसाचं नाव झालेलं आहे. हे खरंच आहे की वेगवेगळ्या समाजांचं कॉन्ट्रीब्युशन आपल्याला नाकारता येणार नाही. गुजराती समाज असेल, मारवाडी समाज असेल, इतर कुठला समाज असेल, पण महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये मराठी माणसापेक्षा मराठी उद्योजक असतील, मराठी साहित्यिक असतील, मराठी वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक असतील, यांचा सहभाग हा सर्वात जास्त आहे. मला असं वाटतं की एकूणच या संपूर्ण बाबीला आपण जर बघितलं तर कुठेतरी एखाद्या समाजाच्या कार्यक्रमात गेल्यानंतर अनेक वेळा अतिशयोक्ती अलंकार हा वापरला जातो, तशाच प्रकारे माननीय राज्यपाल बोलले आहेत. छत्रपतींचा विचार म्हणजे